सरकारने आता काही वेळापूर्वी जाहीर केलं. अरे याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करेन, पण संपूर्णतः अभिनंदन करणार नाही. 10,000 कोटी रुपयाचं पॅकेज हे दिलंय, पण हे पॅकेज पुरेसं नाही. दुसरी गोष्ट, सरकारनी हे पॅकेज दिल्यानंतर हे किती दिवसामध्ये देणार आहेत हे महत्वाचं आहे. नुसतं जाहीर करून उपयोग नाही. जाहीर केल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करते, अत्यंत मनापासून स्वागत करते, पण हे पॅकेज त्यांनी जाहीर केलेले पैसे लोकांच्या अकाउंटमध्ये तात्काळ पोचले तर लोक दिवाळीच्या सणामध्ये अन्न खाऊ शकतील, गोड करू शकतील दिवाळीचा सण. माझी विनंती आहे सरकारला हे तात्काळ करावं आणि ह्या पॅकेजला अजून थोडंसं वाढ देण्याची गरज आहे असं माझी विनंती. भाजप आमदार ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकार निधी देत नाही असं आमच्या आमदार आता हो बरोबर आहे. महाविकास आघाडी सरकारचा विषय तर नंतरचा आहे, तुमचा प्रश्न चुकला. आपला जिल्ह्यापुरता आमचा आमदार आहे, इथे पालकमंत्री हे निधी देत नाही आहेत आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये खूप रोष आहे. त्यांचे स्वतःचे जिल्हा परिषद सदस्य सुद्धा अत्यंत ह्याच्यामध्ये दुःखी आहेत, कारण त्यांना स्वतःचा विकास निधी खर्च करता येत नाही, पुरेसा विकास निधी मिळत नाही, त्यामुळे बीड जिल्ह्याचा विकास हा प्रचंड रखडलेला आहे. उद्या सावरगावला दसरा मेळावा होतोय, यावर्षी खरं तर सगळ्यांना परत उत्सुकता आहे. दरवर्षी वेगळं काहीतरी घटना त्यापुढे घडलेली असते, आता परत उद्या लोकांना काय ऐकायचं आहे, कारण लोक परत निघालेत उद्यापासून कदाचित पोहोचाय सुरू होते. काही अशी विशेष घटना तर काही घडत नाही गेले काही वर्ष झाले, आणि घटना घडू नये तर नाही घडू. सावरगावचा मेळावा हा होतोच आणि लोक प्रेम करतात आणि लोकांचा आदेश आहे. लोकांनी 2015 सांगितलं मेळावा झालाच पाहिजे, म्हणून मी मेळावा सावरगावला केला आणि तोच तसाच परंपरा ठेवली. जोपर्यंत लोक म्हणतील, जोपर्यंत लोक येतील, तोपर्यंत मेळावा होईल आणि पंकजा गोपीनाथ मुंडे तिथे भगवान बाबांच्या दर्शनाला जाईल. धनंजय मुंडे म्हणाले, केंद्रातून तुम्ही किती निधी आणलाय हे एकदा आम्हाला सांगून द्या, आम्ही तुमचं स्वागत करू. तुमचं बोला म्हणा अधिक.